यंदा वाशिम जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला आहे. परिणामी वन्य प्राणीही पाण्यासाठी वणवण भटकत असल्याचं चित्र आहे. आज मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार परिसरात पाण्याच्या शोधात असलेले नीलगाय जखमी झाल्यानं येथील नागरिकांनी त्यांना जखमी अवस्थेत बाहेर काढले व पशुवैद्यकीय डॉक्टर प्रशांत हागे व वन विभागाला यांनी माहिती दिली व त्यांनी या जखमी असलेल्या नीलगाईवर उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांच्या नैसर्गिक अधिवासात त्यांना सोडून देण्यात आले. यावेळी वन विभागाला संपर्क केला असता 2 तासापर्यंत त्यांचा कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी घटनास्थळी दाखल झाला नाही. तसेच वन्यजीव प्रेमी संस्थेचे सदस्य इंगोले हे माहिती मिळताच 1 तासात घटनास्थळी पोहोचले व या जखमी नीलगाईला येडशीच्या वन विभागातील जंगलात घेऊन गेले. यावेळी प्रहारचे अक्षय बारड, सामाजिक कार्यकर्ते राज ठाकरे, चिखलीचे पोलीस पाटील सतीश वानखडे, आतिश चौधरी, सुरेश मुखमाले या नीलगाईचे जीव वाचवण्यासाठी यांनी बरेच प्रयत्न केले. महावाईस न्यूज करिता पवन राठी, वाशिम.